आज माननीय राजू शेट्टी जी और हमारे बीच में करीब करीब डेढ़ घंटा इस विषय पर चर्चा हुई है। चार दिन से उनका आंदोलन दूध के भाव के बारे में यहाँ पर चल रहा है और आज सविस्तर चर्चा, डिटेल चर्चा हमारी इस विषय पर हुई है। राजू शेट्टी जी जो चाहते हैं वो सरकार भी चाहती है, माननीय मुख्यमंत्री महोदय भी चाहते हैं। किसानों को दाम मिलना चाहिए, उनको जो दूध उत्पादक किसान है उनके दूध को भी भाव मिलना चाहिए, ये उनकी भी मांग है और ये सरकार भी इसी तरह से सोचती है। खाली इसमें फ़र्क इतना ही है कि जो राजू शेट्टी जी कह रहे हैं कि किसानों के अकाउंट पे पैसे देना चाहिए, उनको दूध के ऊपर 5 रुपये प्रति लीटर भाव बढ़ाकर देना चाहिए, इसमें थोड़ी टेक्निकल प्रॉब्लम इसमें है सरकार के हिसाब से, हमारे हिसाब से। और हम एक चाहते हैं इसमें पूरी ट्रांसपेरेंसी होनी चाहिए, पैसा किसानों के जेब में ही जाना चाहिए, ये हमारा मानना है। मुझे लगता है सरकार को ये लगता है कि ऐसा करने से और लोग गलत इसका फ़ायदा उठाएंगे, जो हम लोग नहीं चाहते हैं। दूसरा विषय उन्होंने रखा है कि जो दूध से जो पाउडर बन रही है, मिल्क पाउडर बन रही है, उसके ऊपर कुछ अनुदान देना चाहिए या एक्सपोर्ट को बढ़ावा देना चाहिए, उनको कुछ सब्सिडी या अनुदान उसके ऊपर देना चाहिए। तीन बातें उन्होंने रखी है, उस बारे में हम लोग गंभीरता से सोच रहे हैं। कल सुबह, अभी तो 2:30 बज रहे हैं, कल सुबह माननीय मुख्यमंत्री महोदय, उनसे मैं इस बारे में बात करूँगा और उसके बारे में बाद में हमारी मीटिंग तय होगी, उसके बाद में इसके ऊपर फैसला होगा। फिस्कट ले लेना ही प्राथमिक बोलनी आहे, ही काही आज लगेच इथे चर्चा होऊन इथे निर्णय होणार होता आणि आंदोलन संपणार होता अशातला विषय नाही आहे, पण कुठेतरी चर्चेला सुरुवात झाली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी आज माननीय राजू शेट्टी यांची या ठिकाणी आमची दोघांची भेट या ठिकाणी झाली। सविस्तर दीड पावणे दोन तासापासून आमची या ठिकाणी चर्चा चाललेली आहे। त्यांचं म्हणणं, आमचं म्हणणं एकच आहे, शासन आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांचं धोरण एकच आहे, याची भावना एकच आहे की शेतकऱ्यांना, दूध उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना आज कमी भाव मिळतो आहे, जे अडचणीत आहे त्यांना भाव मिळाला पाहिजे, परंतु हा भाव देताना हे पैसे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खिशामध्ये गेले पाहिजे, त्यांच्या अकाउंटमध्ये गेले पाहिजे। त्यांची मागणी 5 रुपये भाव वाढून द्या, शासन या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे, भाव किती वाढवता काहीच्यावर चर्चा होऊ शकते, याच्यामध्ये निगोशिएट होऊ शकतं, परंतु हे करत असताना याच्यामध्ये कुठली गडबड होता कामा नये, उगाच कुणीतरी त्याचा गैरफायदा घेऊन अजून चुकीच्या लोकांकडे पैसे जाता कामा नये, हे शेतकऱ्यांनाच मिळाले पाहिजे, दूध उत्पादक शेतकऱ्यांनाच मिळाले पाहिजे, ही भावना आमची या ठिकाणी आहे। आणि म्हणून या संदर्भामध्ये काही तांत्रिक गोष्टी आहेत, त्या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि मग दुधाला डायरेक्ट भाव वाढवून द्यायचे आहेत, दुधापासून जी भुकटी बनतात त्याच्यावर पैसे वाढवून द्यायचे आहेत, काय एक्सपोर्टसाठी त्यांना काहीतरी अनुदान त्या ठिकाणी द्यावं, या 3-4 त्याच्यामध्ये गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत, ऑप्शन त्याच्यामध्ये आहेत आणि मग त्यावर सविस्तर चर्चा होऊन त्यावर माननीय मुख्यमंत्री महोदय या संदर्भामध्ये निर्णय घेतील। 1.5-2 तास बैठक चालली, खूप वेळ बैठक चालली, पण सरकारने उशीर केला असं वाटतंय का? आंदोलन एवढं चिघळेपर्यंत सरकारने का उशीर केला? मला नाही वाटत, कारण मी आंदोलन सुरुवातीला करणार त्याच्या आधीपासून मी माननीय राजू शेट्टी जी त्यांच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी होतो। खरं म्हणजे काही कारणामुळे संपर्कही होऊ शकला नाही अजून, पण मी त्यांच्या समोरच त्या ठिकाणी शेट्टी साहेब या ठिकाणी आहेत, मी फोनवर त्यांच्याशी संपर्क पहिल्या दिवसापासूनच केलेला होता की या संदर्भात आपण चर्चा करून हा विषय सुटू शकतो, परंतु त्यांनी आंदोलन त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं आणि म्हणून मग ते 1-2 दिवस ते थोडंसं 2-3 दिवस ते आंदोलन चाललेलं आहे, पण मला वाटतं की आता उद्या या विषयावर सविस्तर चर्चा होऊन हे आंदोलन या ठिकाणी संपेल।